नमस्कार मित्रांनो, आर टी ॲडमिशन 2024-25 जे स्कूल रजिस्ट्रेशन आहे हे आता संपलेले आहे. तर यामध्ये ज्या स्कूल आहे ह्यासुद्धा अप्रूव्ह झालेल्या आहे. तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये कोणकोणत्या स्कूल अप्रूव्ह झालेल्या आहे, किती व्हॅकन्सी आहे, स्टेट बोर्ड आहे की CBSE बोर्ड आहे हे तुम्ही चेक करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण एरिया वाईज स्कूल चेक करणार आहे, तुम्हीसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये चेक करू शकता. जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्हाला साईडवर यायचं आहे. साईडवर आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण पोर्टल दिसून पडेल. यामध्ये सर्वात खाली यायचं आहे तुम्हाला. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूवल फी, अशा प्रकारे एक ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सर्च स्कूलचं ऑप्शन येईल. इथे महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं राहणार. यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे. ब्लॉक सिलेक्ट केल्यानंतर इथे तालुका, ज्या तालुक्यामधून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर इथे ऑप्शन दिलेला आहे ऑल किंवा RTE, तर आपल्याला RTE ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे खालच्या साईडला. आणि त्यानंतर अकॅडमिक इयर जे आहे 24-25 हेच ठेवायचं आहे. तर सर्च करताना इथे जे ऑप्शन आहे सर्चचं हे हिडन झालेलं आहे, म्हणजे दिसत नाही आहे. त्यामुळे तुम्ही याला झूम करा. झूम केल्यानंतर जर तुम्ही इथे एक दोन वेळा क्लिक केलं तर तुमच्यासमोर क्लिक होईल. तर झूम करून करा, तसं होणार नाही आहे. आणि त्यानंतर लिस्ट ऑफ स्कूल तुमच्यासमोर ओपन होईल. तर बघा अशा प्रकारे ह्या स्कूल ओपन झालेल्या आहे. तर यामध्ये तुम्हाला जे स्कूल पाहिजे त्या स्कूलला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या राईट साईडला त्या स्कूलची इन्फॉर्मेशन ओपन होईल. यामध्ये सर्व क्लास, कोणत्या क्लासपर्यंत हे शाळा आहे, 1 ते 12 आहे. इथे बघा बोर्डसुद्धा दिलेला आहे, स्टेट बोर्डची स्कूल आहे. अशा प्रकारे तुम्ही बाकी स्कूलसुद्धा चेक करू शकता. त्यानंतर इथे दीपा इंग्लिश प्रायमरी स्कूल आहे. इथे क्लिक केल्यानंतर बघा याची इन्फॉर्मेशन आपल्यासमोर ओपन होणार. बघा दीपा इंग्लिश स्कूलची इन्फॉर्मेशन ओपन झालेली आहे. या स्कूलला 1 ते 7 क्लास होणार आहे. त्यानंतर प्रायव्हेट आहे आणि हे सुद्धा स्टेट बोर्डचं आहे. यामध्ये अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. ॲड्रेससुद्धा यामध्ये नमूद केलेला आहे, तेसुद्धा बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही या शाळा रजिस्टर झालेल्या आहे तुमच्या एरियामध्ये, त्या तुम्ही बघू शकता. भरपूर शाळा आहे, तुम्ही असं स्क्रोल करून बघू शकता. तर तुम्हाला जी शाळा चेक करायची आहे ती शाळा तुम्ही चेक करू शकता. टोटल 60 शाळा आपल्याला दिसून पडत आहे. आणि यामध्ये जर सर्वात खाली आले तर तुम्हाला, तर आता आपण दीपा इंग्लिश प्रायमरी स्कूल जी बघितलेली आहे यामध्ये स्क्रोल करून खाली आल्यानंतर इथे तुम्हाला जे मिनिमम एज, मॅक्झिमम एज आणि टोटल ज्या व्हॅकन्सी किती आहे हे सुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि सर्व स्कूलमध्ये नमूद केलेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती विद्यार्थ्यांसाठी इथे ॲडमिशन होणार आहे. तर इथे टोटल 32 व्हॅकन्सी आहे दीपा इंग्लिश स्कूलला, म्हणजे इथे 32 स्टुडंट ॲडमिशन घेऊ शकतात. अशा प्रकारे बाकी स्कूलसुद्धा यामध्ये उपलब्ध झालेले आहे, तुम्ही चेक करू शकता जो शाळा तुमच्या जवळपास आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शाळेची लिस्ट चेक करून घ्या. आणि फॉर्म सुरू व्हायची अजूनपर्यंत डेट आलेली नाही आहे, परंतु शाळा रजिस्ट्रेशन हे कंप्लीट झालेलं आहे. या आठवड्यामध्ये फॉर्म सुरू होऊ शकते केव्हाही. तर फॉर्म सुरू झाल्याची अपडेट आल्याबरोबर तुम्हाला ती अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व RTEबद्दल संपूर्ण जे अपडेट्स असतील ह्यासुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दलची माहिती मिळाली पाहिजे.